नमस्कार, मी सुवर्ण। दुपारच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी सुरुवातीलाच बघूया। गुजरातमधील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आणि गुन्हेगार महाराष्ट्रातल्या पुण्यात आणि पिंपरी चिंचवड परिसरात असल्याचा दावा गुजरात पोलिसांनी केला आहे। या यादीत एकूण 48 जणांची नावं आहेत। त्यातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी असलेल्या रियाज भटकळ उर्फ मोहम्मद रियाज मोहसिन इस्माईल चौधरी इकबाल भटकळ या तिघांचाही समावेश असल्याचं दिसतंय। गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरात पोलिसांनी वॉन्टेड कुख्यात गुन्हेगारांची यादी जाहीर केली आहे। ही यादी न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे। गुजरात पोलीस तब्बल 48 आरोपींचा शोध घेत आहेत। या आरोपींमध्ये देशातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहेत। देशभरातील बॉम्बस्फोटाच्या अनेक गटातील कथित मुख्य सूत्रधार असणारा इंडियन मुजाहिदीनचा सहसंस्थापक भटकळसह इतर दहशतवाद्यांचा यात समावेश आहे। यामुळे महाराष्ट्र पोलिसात एकच खळबळ उडालेली आहे। या सगळ्यांचा युद्ध पातळीवर शोध घेण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे। आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांच्याशी सविस्तर बोलूया। गोविंद, पिंपरी चिंचवड किंवा पुण्यामध्ये गुन्हेगारांना पकडण्यासाठीची मोहीम सुरूच झालेली होती, पण आता ही मोठी बातमी समोर येते आहे। ही यादी धक्कादायक आहे। सुवर्ण, अत्यंत धक्कादायक आणि तेवढा संवेदनशील हा सगळा प्रकार आहे। खरं तर गुजरातचे जे पोलीस महासंचालक आहेत त्यांनी आपल्या राज्याच्या पोलीस महासंचालकाला हे पत्र पाठवलं आणि त्याद्वारे 48 गुन्हेगारांची यादी त्यांच्या आत्ताच्या पत्त्यासहित दिलेली आहे आणि या सगळ्यांचा शोध पुण्यात घेण्याची सुद्धा त्यामध्ये माहिती आहे। या संदर्भामध्ये जी यादीमध्ये सगळ्या गुन्हेगारांची नावं आहेत त्यानुसार त्यांची त्यांना अटक करून तात्काळ त्यांच्यावर कारवाई करा किंवा अहवाल द्या असंही म्हटलेलं आहे। त्यामुळे मोठी खळबळ उडालेली आहे, कारण दुसरीकडे ATS जे आहे त्यांच्यापर्यंत ही यादी पोहोचलेली नाहीये आणि असं असताना पुण्यामध्ये रियाज भटकळ सारखा अत्यंत कुख्यात दहशतवादी आहे असा दावा या यादीतून केल्याचं दिसतं आहे आणि त्यामुळे दोन्ही जे महासंचालक आहे त्या आता आमनेसामने येतील। या सगळ्या संदर्भामध्ये त्यांना खुलासा द्यावा लागणार आहे। या मध्ये 5 महिला आरोपींचा देखील समावेश आहे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भोसरी परिसरात राहणाऱ्या 2 आरोपीचाही समावेश आहे, ज्यांनी गुजरातमध्ये आर्म ऍक्ट खाली गुन्हे केलेले आहेत, असे गुन्हेगार आहेत। त्यामुळे मोठी खळबळ उडालेली आहे। दुसरीकडे जर बघितलं तर कुख्यात दहशतवादी जो आहे रियाज भटकळ, ज्यांनी देशभरामध्ये 11 ठिकाणी जे बॉम्बस्फोट झाले आणि त्यामध्ये 340 अधिक नागरिकांचा जीव गेला होता, त्याचा मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या रियाज भटकळचं नाव आल्याने सुद्धा मोठी खळबळ उडालेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र पोलीस दलाला या संदर्भात खुलासा द्यावा लागणार आहे की पुण्यामध्ये हे भटकळ बंधू आणि व्यतिरिक्त 48 मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार जर महाराष्ट्रात आहेत आणि तेही पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये, तर महाराष्ट्र पोलिसांसाठी किंवा इंटेलिजन्ससाठी ही फेल्युअर असलेली गोष्ट आहे। आता सुवर्ण, हा गुजरात पोलिसांनी दिलेली यादी आहे, त्यांचा असा दावा आहे आणि त्यामुळेच आता महाराष्ट्र पोलिसांना याचं उत्तर द्यावं लागणार आहे। ATSच्या काही अधिकाऱ्यांशी आपण बोललो असता त्यांनी या संदर्भात कुठलीही यादी आम्हाला प्राप्त झाली नाही असं म्हटलेलं आहे। त्यामुळे नक्कीच मोठं खळबळ आहे की अशा पद्धतीने पुण्यामध्ये राहत्या पत्त्यासहित जर गुजरात पोलीस यादी देत असतील तर त्यांच्याकडे नेमकी आणखी काय माहिती आहे आणि गुजरातमध्ये होऊ घातलेलं विधानसभा निवडणुकीच्या या सगळ्या 48 गुन्हेगारांकडनं पुन्हा एकदा गुजरात राज्यामध्ये काही घातपात होऊ नये म्हणून त्यांना जेरबंद करणं महत्वाचं असल्याचं म्हटलं गेलेलं आहे पत्रामध्ये आणि ते पत्र News 18 लोकमतच्या हाती लागलेलं आहे आणि त्यानुसार आता हे 48 गुन्हेगार जे आहेत ज्यांच्या वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे आहेत पिंपरी चिंचवड पुणे कोथरूड या भागामध्ये ते महाराष्ट्र पोलीसच याविषयी स्पष्टता देऊ शकतील की हे सगळे 48 मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये आहेत का, उत्तर गुजरात सरकारला आणि पोलिसांना द्यावं लागेल, पण ही फार धक्कादायक माहिती समोर येते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शिर्डी दौऱ्यावर आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब साईबाबांचं दर्शन घेणार आहेत। साईबाबांचं दर्शन घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईला परततील, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आजच्या सगळ्या बैठका रद्द करण्यात आल्या आहेत। साई दर्शनाव्यतिरिक्त मुख्यमंत्र्यांचा शिर्डीत दुसरा कुठलाही दौरा नाहीये। दरम्यान आज रद्द केलेल्या या सगळ्या बैठका पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी येत आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचा शिर्डी दौरा होत आहे।
आज से सगळे कार्यक्रम त्यांचे रद्द करण्यात आले आणि ऐनवेळी साईबाबांच्या दर्शनाचा प्रोग्राम ठरवला गेलेला आहे। साधारण 1 वाजता मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने सपत्नीक शिर्डीमध्ये पोहोचणार आहेत। त्यांचा येणार असते येणार असल्यानं मोठा पोलीस बंदोबस्त शिर्डीमध्ये तैनात करण्यात आलेला आहे। सगळे पोलीस हाय अलर्ट आहेत आणि शिर्डीच्या हेलीपॅडपासून तर मंदिरापर्यंत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। सहपरिवार ते आज शिर्डीमध्ये दर्शनाला येतील। याच 4 नंबर गेटने त्यांचा प्रवेश होणार आहे आणि त्यानंतर आपण जर इथं बघितलं तर त्यांच्यासाठी रेड कार्पेट टाकण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री जेव्हा येतील त्यावेळी त्यांचं स्वागत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे करणार असल्याची माहिती आहे। ते या ठिकाणी पोहोचतील आणि मुख्यमंत्र्यांचं स्वागत करतील। बाळासाहेबांची शिवसेनेचे कार्यकर्त्यांमध्ये देखील मोठा उत्साह आहे। पहिल्यांदा ते शिर्डीत येत आहेत त्यामुळं शिवसेनेचे असंख्य कार्यकर्ते देखील त्यांच्या स्वागताला शिर्डीमध्ये येत आहेत। मुख्यमंत्र्यांनी आज ऐनवेळी साईबाबांचं दर्शनाचं जो प्रोग्राम आहे तो ठरवला आहे, त्यामुळं पोलिसांची आणि शिवसैनिकांची देखील धावपळ होताना दिसते। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी। श्रद्धा हत्याकांडामध्ये मोठा खुलासा झालाय। श्रद्धानं तिच्या हत्येची भीती 2 वर्षांआधीच वर्तवलेली होती। आफताब माझी हत्या करू शकतो अशी तक्रार श्रद्धानं पोलिसात दिली होती। श्रद्धाच्या तक्रारीची कॉपी न्यूज 18 लोकमतकडे आहे। यामध्ये 23 नोव्हेंबर 2020 पत्र लिहिलंय। पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आलेली होती। तिनं काय तक्रार केली होती बघूया। प्रति पोलीस एव्हरशाईन सिटी वसई पूर्व। मी श्रद्धा विकास वालकर, वय वर्ष 25। मला आफताब अमीन पुनावाला याच्या विरोधात तक्रार करायची आहे। तो ARC भवनजवळच्या विजय निहार कॉम्प्लेक्स इथं राहत असून तो माझ्यासोबत गैरवर्तन करतो, मला मारहाण करतो। आज त्याने मला मारण्याचा प्रयत्न केला। मला मारून माझे तुकडे करून फेकून देण्याची धमकी तो मला देत असतो। 6 महिने झाले तो मला मारहाण करतोय, पण माझी पोलिसांकडे जाण्याची हिंमत नव्हती। तो मला मारहाण करतो आणि जीवे मरण्याची धमकीही देतो हे त्याच्या आईवडिलांना माहीत आहे। आम्ही एकत्र राहतो हे देखील त्यांना माहीत आहे। आठवड्याच्या शेवटी ते आम्हाला भेटायला येतात। आमचं लवकरच लग्न होईल आणि त्याच्या आईवडिलांचे आम्हाला आशीर्वाद मिळतील या आशेनं मी आत्तापर्यंत त्याच्यासोबत राहतेय। पण तो मला सतत जीवे मरण्याची धमकी देत असतो आणि तो माझा शारीरिक छळ देखील करतो, त्यामुळे मी यापुढे त्याच्यासोबत राहू शकत नाही। इस मामले में जो भी जरूरी कार्रवाई करनी थी वो कार्रवाई तुलिस पुलिस की तरफ से की गई है। जो अर्जी दी गई थी अर्जी के ऊपर में जांच हुई है। जांच के बाद में खुद जो कंप्लेनेंट है कंप्लेनेंट ने लिखित बयान दिया है कि उसकी कोई कंप्लेंट या तकरार रही नहीं है और जो उसका जो ये था फ्रेंड था उसके फ्रेंड के माँ बाप ने आके उनको मतलब समझाया था। 2020 श्रद्धा बालकर हिनं जीवाला धोका असल्याचं पत्र महाराष्ट्र पोलिसांना लिहिलं होतं ते पत्र माझ्याकडे पण आलंय। अत्यंत गंभीर पत्र होतं, पण त्याच्यावर कारवाई का झाली नाही याची माहिती नाही। त्याबद्दल कुणावरही दोषारोपण करू इच्छित नाही, मात्र याची चौकशी व्हायला हवी। अशा प्रकारच्या पत्रावर कारवाई का होत नाही? त्या पत्रावर कारवाई झाली असती तर तिचा जीव वाचला असता। कार्रवाई कर ली जाती तो क्या आपको लग रहा है कि श्रद्धा की जान बच सकती थी? देखिए, वो पत्र मेरे पास भी आया है, मैंने उसको देखा है, बहुत सीरियस पत्र है। उसके ऊपर क्यों कार्रवाई नहीं हुई इसकी जांच हमको करनी पड़ेगी। मैं किसी पर दोषारोपण नहीं करना चाहता, लेकिन इस प्रकार के पत्रों पर कार्रवाई अगर नहीं हुई तो ऐसी घटनाएं होती है, इसलिए जरूर उसकी जांच की जाएगी। क्या आपको लग रहा है जान बच सकती थी यदि कार्रवाई कर ली? क्योंकि बिल्कुल ऐसा है, कार्रवाई होती तो शायद जान बच भी जाती। सर, कर्नाटक में जिस जैसे मुद्दा चल रहा है हिंदी। श्रद्धा हत्याकांड प्रकरणावर आता भाजप आमदार राम कदमांनी थेट उद्धव ठाकरेंवरच टीका केली आहे। श्रद्धाची हत्या झाली तेव्हा उद्धव ठाकरे सरकार होतं। उद्धव ठाकरे सरकार वसुलीच्या खेळात व्यस्त असल्यानंच याकडे गांभीर्यानं पाहिलं गेलं नाही, असा आरोप त्यांनी केला आहे। श्रद्धाने चिठ्ठी लिखकर स्वयं कहा था उसकी जान को खतरा है, उसकी जान चली जा सकती है। चिट्ठी लिखने के बाद भी उस समय उद्धव सरकार थी,
उनकी सरकार ने कार्रवाई क्यों नहीं की? यदि वे वसूली वसूली खेल में लिप्त नहीं होते और तुष्टिकरण की राजनीति नहीं करते तो श्रद्धा की जान बच सकती थी। महाराष्ट्रातून एकही गाव कुठेही जाणार नाही, आम्ही सर्वोच्च न्यायालयात लढून बेळगाव कारवार निपाणीसह जी आमची गावं आहेत ती आम्ही सगळी मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत असा निर्धार फडणवीसांनी व्यक्त केलाय। या सीमावादाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदेंनी बैठक घेतल्यानंतरच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी हे अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतलेत असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। त्याचबरोबर जतमधील गावांचा ठराव हा 2012 मधला होता, आता कोणीही नवा ठराव केलेला नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। एकही गाव महाराष्ट्रातलं कुठे जाणार नाहीये, सीमावादाच्या प्रश्नावर आपल्या मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतल्यानंतर आणि अतिशय महत्त्वाचे निर्णय आपण घेतले आणि त्यामध्ये सीमा भागातले आपले जे लोक आहेत त्यांना पूर्ण मदत करायचं आपण ठरवलं, त्यांच्याकरता सगळ्या योजना सुरू करायच्या आपण ठरवल्या, त्या चालू होत्याच पण काय ॲडिशनल योजना करायच्या ठरवल्या, त्यामुळे मला असं वाटतं की कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी असं स्टेटमेंट दिलं असावं। 2012 साली त्यांनी ठराव केला होता, आता नव्याने कुठल्याही गावांनी कुठलाही ठराव केलेला नाही। 2012 साली आम्हाला पाणी मिळत नाही असं म्हणून त्यांनी ठराव केला होता। ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस मी कर्नाटकशी निगोशिएट करून त्यांना जिथे पाणी पाहिजे होतं तिथे त्यांना देऊ, आम्हाला जिथे पाहिजे त्यांनी आम्हाला द्यावं असा आपण निर्णय केला होता। त्यानंतर म्हैसाळची जी सुधारित योजना आहे त्या योजनेमध्ये त्यांना घेण्याचा निर्णय त्यावेळी आपले तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांनी देखील घेतला होता, तशी योजनाही तयार झाली होती। आता त्या योजनेला आपण मान्यता देणार आहोत, मध्ये कोविडमुळे कदाचित मागचं सरकार त्याला देऊ शकलं नसेल 2.5 वर्षाच्या काळामध्ये, पण आता त्याला तात्काळ मान्यता आम्ही देणार आहोत आणि तिथे पाणी पोहोचणार आहे। कारण आपण आपल्याला कल्पना असेल की या सगळ्या योजनांना केंद्र सरकारने पैसा दिलेला आहे, पैशाची अडचण नाही आहे, त्यामुळे आत्ता कोणीही अशी मागणी केलेली नाही, 2012 मागणी आहे। आत्ता जे काही कर्नाटकचे मुख्यमंत्री या ठिकाणी बोलले मुळातच आपल्याला कल्पना आहे। या सीमावादाच्या प्रश्नावर आपल्या मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतल्यानंतर आणि अतिशय महत्त्वाचे निर्णय आपण घेतले आणि त्यामध्ये सीमा भागातले आपले जे लोक आहेत त्यांना पूर्ण मदत करायचं आपण ठरवलं, त्यांच्याकरता सगळ्या योजना सुरू करायच्या आपण ठरवल्या, त्या चालू होत्याच पण काय ॲडिशनल योजना करायच्या ठरवल्या, त्यामुळे मला असं वाटतं की कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी असं स्टेटमेंट दिलं असावं। एकही गाव महाराष्ट्रातलं कुठे जाणार नाहीये। महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा प्रश्नावरून राजकारण तापलेलं असताना आता कर्नाटकनं नवी कुरापत काढली आहे। सांगलीतल्या जत तालुक्यावर दावा सांगण्याचा कर्नाटक सरकारनं गांभीर्यानं विचार करतंय असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले। जतमधील 40 गावांच्या ठरावाचा महाराष्ट्रानं गांभीर्यानं विचार करावा असंही बोम्मई म्हणाले। पाण्याच्या मुद्द्यावरून सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील 40 गावांना कर्नाटकात सामील व्हायचंय असा गप्पस्फोट कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला होता। त्यानंतर आता या विधानानं मोठी खळबळ उडाली आहे, त्यामुळे महाराष्ट्रातल्या जत तालुक्यावर कर्नाटकनं वक्र दृष्टी ठेवली असं स्पष्ट होत आहे। ಜತ್ ಅನ್ನೋ ತಾಲೂಕ ಅದು ತೀವ್ರ ಬರಗಾಲ, ಕುಡಿಯೋ ನೀರಿನ ಸಮಸ್ಯೆ ಕೂಡ ಇತ್ತು. ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ನೀರು ಕೊಟ್ಟು ಎಲ್ಲ ಸಹಾಯ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಯೋಜನೆಗಳು ಕೂಡ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಅವರು ಜತ್ ತಾಲೂಕ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಸೇರಬೇಕು ಅಂತ ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ರೆಸೊಲ್ಯೂಷನ್ ಮಾಡಿದರು, ನಾವು ಅದನ್ನು ಗಂಭೀರವಾಗಿ ಪರಿಗಣಿಸ್ತೇವೆ. ಎರಡನೇದಾಗಿ ನಮ್ಮ ಗಡಿ ಪ್ರಾಧಿಕಾರದಿಂದ ಇವತ್ತು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿರುವ ಕನ್ನಡ ಶಾಲೆಗೆ ನಾವು ಅದರ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ವಿಶೇಷವಾದಂಥ ಅನುದಾನ ಕೊಡಬೇಕನ್ನುವಂಥ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿದ್ದೆ. ಮತ್ತು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿರುವಂಥ ಕನ್ನಡಿಗರು ಏನು ಏಕೀಕರಣ ಹೋರಾಟದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದರು, ಸ್ವತಂತ್ರ ಹೋರಾಟದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದರು, ಗೋವಾ ವಿವೇಚನೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿದರು, ಅವರಿಗೆ ಎಲ್ಲ ದಾಖಲೆಗಳನ್ನು ತರಿಸಿ ಅವ್ರಿಗೂ ಕೂಡ ಪಿಂಚಣಿಯನ್ನು ಕೊಡುವಂಥ ತೀರ್ಮಾನವೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಮಾಡಿದೆ, ಅದನ್ನು ಕಾರ್ಯಗತ ತರ್ತೀವಿ. ಅದರಿಂದ ಇದು ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ರಾಜ್ಯಗಳ ಮಧ್ಯೆ ವ್ಯಾಜ್ಯ ಹೆಚ್ಚಿಸುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರ ಮತ್ತು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಮಾಡಬಾರದು ಅಂತ ನಾನು ಹೇಳಕ್ಕೆ. ಕರ್ನಾಟಕ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆಯ್ತು, ಅಂತ ಸರ್ಕಾರ ಆಯ್ತು. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಮದೇ ಸುದ್ಧ ಭಾಜಪ್ಚಾ ನೇತೃತ್ವಖಾಲಿ ಏಕ ಮಿಂಧಿ ಸರ್ಕಾರ ಆಯ್ತು. ಕೋಣಾಲ ಮುಂಬೈ ತೋಡಾಯಿಚಿ
कोणाला महाराष्ट्राची गावं आणि जिल्हे तोडायचे आहेत. अशा तऱ्हेने महाराष्ट्र कुरतडण्याचं काम गेल्या 3.5 महिन्यापासून जोरात सुरू आहे. आपण अतिशय अभ्यासपूर्णपणानं या महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासाठी पुढे चाललेलो आहोत. माननीय शिंदे साहेबांच्या, माननीय फडणवीस साहेबांच्या सक्त सूचना आहेत की याच्यात कुठलीही कमतरता राहू नये. सगळी न्याय बाजू आपली जी आहे, आपली सत्तेची जी बाजू आहे, ती योग्य पद्धतीनं माननीय सुप्रीम कोर्टापुढे आली पाहिजे. त्या दृष्टीनं आमचे प्रयत्न सुरू आहेत. हा दावा जो कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केला आहे तो हास्यास्पद आहे. त्याला किंचितही महत्व आपण देण्याची गरज नाही. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद ही पंडित जवाहरलाल नेहरूंची देण आहे. मात्र सीमावाद प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे, त्यामुळे कोणत्याही ग्रामपंचायतीनं जरी ठराव केला असला तरी त्यात फरक पडणार नाही असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. सीमावादावर सर्वोच्च न्यायालय निर्णय देईल. कर्नाटकमधील अनेक ग्रामपंचायतींना महाराष्ट्रात यायचं आहे, मग त्यांचं काय, ते पण सर्वोच्च न्यायालय ठरवणार आहे असं मुनगंटीवार म्हणाले. इथं असणारा जो मराठी माणूस आहे, जो कर्नाटकमध्ये गेला आहे, त्याला महाराष्ट्रात यावं असं वाटतंच ना. मी स्वतः महाराष्ट्र एकीकरण समितीच्या जेव्हा नेत्यांना भेटलो, त्यांची तीव्रता पाहिल्यावर मगही आनंद झाला की त्यांना आजही वाटतं की आम्ही महाराष्ट्राचा भाग झालो पाहिजे, आम्ही महाराष्ट्रात आलो पाहिजे आणि पंडित नेहरूच्या चुकीचं प्रायश्चित्त त्यांना घ्यावं लागतं. सत्तेच्या 8 वर्षानंतरसुद्धा नेहरूंच्या नावाखाली आपलं अपयश लपवावं लागत असेल, आपला नाकर्तेपणा लपवावं लागत असेल, तर उघड आहे, लोकांना आता कळून चुकलेलं आहे. नेहरूंनी केलं आणि यांनी गमावलं. केंद्रात तुमची सत्ता, राज्यात तुमची सत्ता, भारतीय राज्यघटनेचं 3rd कलम जे आहे ते असं सांगतं की सीमा बदलवण्याचा, नाव बदलवण्याचा राज्यांचा अधिकार संसदेला आहे, तिथेही तुमचं बहुमत आहे, मग करून घ्या ना. दिशा साली यांच्या मृत्यूसंदर्भातली एक मोठी अपडेट हाती आली आहे. दिशाची हत्या करण्यात आल्याचा अनेकदा आरोप करण्यात आला होता, पण आता दिशाचा मृत्यू हा अपघाती असल्याचं सीबीआयनं आपल्या हवालात स्पष्ट केलंय. दिशा साली यांचा मृत्यू नशेत छतावरून पडून झाल्याचा निष्कर्ष सीबीआयनं काढलाय. मृत्यू झाला त्या दिवशी ती नशेत होती आणि तोल गेल्यानं छतावरून ती खाली पडून तिचा मृत्यू झाला असं सीबीआय तपासात समोर आलंय. दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये कोणताही पॉलिटिकल अँगल नाही, शिवाय साक्षीदारांचे जबाब, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि इतर तथ्यांच्या आधारे सीबीआयनं हा निष्कर्ष काढलाय. राणे पिता पुत्रांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणात एका राजकीय नेत्याचा हात असल्याचं वारंवार आरोप केला होता. दिशा सालियन प्रकरणी आता सीबीआयनं हा मृत्यू अपघाती होता असं स्पष्ट केलेलं आहे. कारण ज्या प्रकारे तुमचं नाव गुंतवण्याचा प्रयत्न यापूर्वी झालेला होता, सीबीआयनं तशा प्रकारचा रिपोर्ट दिलेला आहे. बरोबर आहे, पण त्याच्यात घाणेरडे राजकारण मी जाऊ इच्छितच नाही, चिखलात मला पडायचंच नाहीये आणि म्हणून जे याच्याबद्दल बोलत होते ते त्यांच्यावर. ज्यांनी ज्यांनी आरोप केले आहेत भारतीय जनता पक्षाचे नेते आणि महिला नेत्या, त्यांनी ताबडतोब आदित्य ठाकरे यांची माफी मागायला हवी. ताबडतोब तुम्ही आरोप केलेत ना, माता माफी मागा. हे सीबीआय म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणांचा जर अशा प्रकारचं अहवाल आलेला आहे तर मग तुम्ही तोंडाची थुंकी कशा करता उडवत होता आणि कशा करता एका तरुण नेत्याला बदनाम करत होता. दिशा सालियन असेल, सुशांत सिंग असेल, यामध्ये निश्चितपणे आमचे नेते अन्य सर्व शिवसेनेचे मंडळी यांच्यावरती बोट दाखवण्याचा प्रयत्न केला, पण आत्ता चौकशीच्या अंती काय स्पष्ट झालं, याच्यामध्ये कोणाही नेत्याचा त्यामध्ये सहभाग नाही, तो अपघाती मृत्यू झालेला आहे. तर उगाच असे आरोप करायचे, बदनाम करायचे आणि अशा तरीची बदनामी भविष्यामध्ये करू नये आणि अशा तरी बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना गप्प बसणार नाही, माझं ठाम मत आहे. एक महत्वाची बातमी आहे, ठाणे FDA मोठी कारवाई केली आहे. तब्बल 1 कोटी रुपयांचा प्रतिबंधित तंबाखू जप्त केला आहे. भिवंडी इथल्या गोडाऊन मधून हा तंबाखू जप्त करण्यात आलेला आहे. FDA फूड अँड ड्रग असोसिएशन, अन्न आणि औषध प्रशासनानं मोठी कारवाई केलेली आहे. भिवंडीतून 1 कोटी रुपयांचा तंबाखू जप्त करण्यात आलाय. प्रतिबंधित तंबाखू जप्त करण्यात आलेला आहे. भिवंडीतल्या गोदामातून ताब्यात घेण्यात आलाय हे गुटखा. बंगळुरू मुंबई महामार्गावर मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गिकेवर दरी पूल ते नवले पूल या 5 किलोमीटर अंतरात 2 दिवसात 3 अपघात झाले. सुदैवानं या अपघातात कुणाचा जीव गेला नाही, पण 50 पेक्षा जास्त गाड्यांचं नुकसान झालंय. नेमकं काय होतं, दरी पुलाहून अवजड वाहनं नवले पुलाकडे जाताना ज्यामुळे एवढे अपघात होतात,
कशामुळे नवले पूल ठरतोय मृत्यूचा सापळा, आम्ही याचा थेट गाडीत बसून आढावा घेतला. पाहुयात न्यूज 18 लोकमतचा हा स्पेशल ड्राईव्ह थ्रू. गेले 2 दिवस पुणे बेंगलुरु महामार्ग आणि नवले पूल प्रचंड चर्चेत आलाय. याचं कारण बेंगलोरहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर गेल्या 2 दिवसात 3 मोठे अपघात घडले, ज्याच्यामध्ये 50 पेक्षा जास्त वाहनांचं नुकसान झालंय. 5 पेक्षा अधिक लोक जे आहेत ते गंभीर जखमी झालेत. आणि या सगळ्याचं कारण आहे कात्रज बोगद्यापासून सुरू होणारा नवले पुलापर्यंतचा 7 किलोमीटरचा स्ट्रेच. या रस्त्यामध्ये रोड काँग्रेसची सगळी मानकं पाळण्यात आली आहेत का? हा रस्ता खरंच महामार्गावरती जे नियम घालून देण्यात आलेत त्यानुसार तयार करण्यात आला आहे का? असे अनेक प्रश्न आहेत. प्रशासनाकडून, नॅशनल हायवे ऑथॉरिटीकडून, पोलिसांकडून गेल्या वर्षभरात या रस्त्यांवरच्या सुधारणांसाठी, अपघात रोखण्यासाठी अनेक बैठका झाल्या, मात्र तरीसुद्धा 6 महिन्यांच्या अंतरानं पुन्हा अपघातांची नवी मालिका सुरू झाली आहे. नेमकं असं या 7 किलोमीटरच्या स्ट्रेचमध्ये काय होतं? गेले 2 दिवस लोकांशी, ड्रायव्हर्सशी बोलल्यानंतर काही महत्त्वाच्या गोष्टी आमच्या लक्षात आल्या, त्या आपण नेमकी गाडी चालवताना काय होतं आहे ते करून पाहूयात. म्हणजे आपल्या लक्षात येईल, प्रेक्षकांच्याही लक्षात येईल की कशा पद्धतीनं गाडी चालवताना ज्या चुका चालक करतात त्याचा परिणाम अपघातांमध्ये होतो. अवजड वाहनांचे चालक हे त्यात प्रमुख. याचं कारण या मार्गावरची अवजड वाहनं जेव्हा कात्रज बोगद्यातून बाहेर पडतात तेव्हा 7 किलोमीटरचा हा रस्ता जो आहे, हा रस्ता पार करण्यासाठी जो तीव्र उतार आहे, या तीव्र उतारावरती नियमांचं पालन न केल्यामुळे, वाहनं न्यूट्रल करून चालवल्यामुळे वाहनांचा वेग वाढतो. आता हे चालक अवजड वाहनांचे वाहनं न्यूट्रल करून का चालवतात असा प्रश्न प्रामुख्यानं उपस्थित होतो. तर त्याचं उत्तर आहे, इंधन वाचवण्यासाठी. मालकाकडून डिझेलसाठी मिळणारे पैसे जर वाचवले तर त्यात आपल्याला पैसे मिळू शकतील, हा या गाडीच्या चालकांचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश असतो. आणि त्याचाच परिणाम म्हणून इथून कात्रज बोगद्यातून जेव्हा गाड्या बाहेर पडतात तेव्हा या गाड्यांचा वेग जो आहे तो प्रचंड वाढलेला असतो. उतारानं चालक इंधन कमी जळावं जेणेकरून त्यांना थेट फायदा मिळू शकेल म्हणून वाहनं न्यूट्रल करतात आणि त्याचा परिणाम होतो, वाहनांचा वेग वाढतो. 7 किलोमीटरच्या या पट्ट्यामध्ये वाहनं न्यूट्रल करून चालवताना चालकांच्या हे लक्षात येत नाही की इथं या 7 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये दरी पूल वगळता साधारण 4 किलोमीटरचा रस्ता हा तीव्र उताराचा आहे. आपण ज्या रस्त्यावरून चाललोय या रस्त्यावरून तीव्र उतार असल्यामुळे गाड्या न्यूट्रल करू नका असे साईनबोर्ड जे आहेत ते सुद्धा रस्त्याच्या बाजूला लावण्यात आलेले आहेत. मात्र ते चालकांच्या निदर्शनात येतात का असा मुद्दा असतो, कारण सुरक्षिततेसाठी गाडी बंद अथवा न्यूट्रल करू नका असे साईनबोर्ड जे आहेत ते या रस्त्यावर लावलेले असतात. आता उतारानं नेमकं काय होतं? वाहन चालक हे इंधन वाचवण्यासाठी, अवजड वाहनांचे चालक हे गाडी बंद करतात. गाडी बंद केल्यावरती काय होतं? आपल्या गाडीचा स्पीड आता साधारण 60 किलोमीटर प्रति तास आहे. ही गाडी जर आपण न्यूट्रल केली, आता आपण गाडी न्यूट्रल केली आहे, गाडीचा वेग हा आपोआप वाढत जातो. हा वेग 60 किलोमीटरपासून 80 किलोमीटरपर्यंत वाढत जातो. आपली गाडी ही पॅसेंजर कार असल्यामुळे हिचा वेग तुलनेनं कमी वाढतो. जी अवजड वाहनं असतात ज्यांच्यामध्ये मोठं वजन असतं त्यांचा वेग हा गुरुत्वाकर्षणाच्या नियमानं त्याच पटीमध्ये वाढतो आणि त्याचा परिणाम असा होतो, ही अवजड वाहनं ज्यांच्यावरती नियंत्रण मिळवणं अवघड असतं त्यांचा वेग वाढून 80, 90, 100 किलोमीटरच्या पुढे जातो. वास्तविक या पट्ट्यामध्ये 60 किलोमीटरपेक्षा जास्त वेगानं गाडी पळवता येत नाही, यासाठी रस्त्याच्या बाजूला 60 किंवा 60 असे बोर्ड्स लावलेले आहेत. तीव्र उताराचे साईनबोर्ड्स आहेत ते लावलेले आहेत. मात्र या सगळ्याकडे दुर्लक्ष करून अवजड वाहन चालक जे आहेत ते अशाच पद्धतीनं गाडी न्यूट्रल करून अत्यंत वेगानं चालवतात, ज्याचा परिणाम नंतर समोर येतो. दरीपुलापर्यंत हा उतार जो आहे तो सुद्धा अत्यंत तीव्र आहे. 60 किलोमीटर प्रति तास एवढाच वेग इथं असावा असे सातत्यानं साईनबोर्ड्स आहेत. हेवी स्लोप आहेड फॉर सेफ्टी डू नॉट स्विच ऑफ, म्हणजे गाडी बंद करू नका किंवा न्यूट्रल करू नका असे हे साईनबोर्ड्स लावण्यात आलेले आहेत. मात्र याकडे सर्रास दुर्लक्ष होतं आणि त्याचे परिणाम आपण पाहतोय. रस्त्याच्या बाजूला असलेले बायफ्रेम रोप्स आहेत त्याच्यावर सुद्धा अनेकदा जाऊन गाड्या धडकतात आणि अपघात होतात.
ज्या महत्त्वाच्या उपाययोजना करायच्यात त्याच्यामध्ये या अवजड वाहनांना काहीही करून वेग मर्यादेमध्ये आणावं लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो तीव्र उतार आपल्याला दिसतो या रस्त्यावरचा हा तीव्र उतार कमी करावा लागेल समांतर करावा लागेल ज्या उपाययोजना करण्याचा आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं ठरवलं आहे त्या तातडीनं करणं गरजेचं आहे जेणेकरून या रस्त्यावर होणारे अपघात टाळता येतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मृत्यूचा सापळा बनणारा हा रस्ता लोकांना सुरक्षित वाटेल कारण इथे या रस्त्यावरती वारजेच्या दरीपुलापासून माफ करा कात्रजच्या दरीपुलापासून नवले पुलापर्यंत येईपर्यंत अक्षरशः जीव मुठीत घेऊन दुचाकी चालक चारचाकी चालकांना यावं लागतं कारण कधी कुठला अवजड वाहन मागून येईल आणि तुमच्या गाडीला धडक देईल याची शाश्वती उरलेली नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन आंचाटे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबणार. वेगवान बातम्यांसाठी काही क्षणात माझी सहकारी राखी सोबत भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.